नमस्कार, माझं नाव आहे सोनाली आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन तऱ्हेची भरलेली पापलेटं. एक आहे तिखट चमचमीत असं लाल चटणीवालं आणि दुसरं आहे हिरव्या चटणीवालं. करायला आणि टेस्टला दोन्ही मस्त आहेत. चला तर मग लागूया का मला? चला तर मग आज आपण बघणार आहोत भरलेली पापलेटं. मी दोन इकडे पापलेट घेतलं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि त्याला डीप कट दिलेला आहे जेणेकरून आपण बनवलेली चटणी त्याच्या आतमध्ये आपण व्यवस्थित भरू शकतो. त्याच्यानंतर मी दोन तऱ्हेची चटणी तुम्हाला दाखवणार आहे. एक आहे हिरवी चटणी आणि दुसरी आहे फिश मसाला घालून केलेली लाल रंगाची चटणी. तसंच आपल्याला वर लावण्यासाठी लागणार आहे तांदळाची पिठी, रवा आणि काश्मीरी मिरची पावडर आणि तळण्यासाठी तेल. बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. आता चटणीसाठी काय लागणार आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. आता मी तुम्हाला दाखवते की हिरव्या चटणीसाठी मी काय घेतलेलं आहे. तर इकडे मी हिरव्या चटणीसाठी घेतलेलं आहे खोबरं, लिंबाचा रस आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पाव टीस्पून भरून जस्ट मी धणे घेतलेले आहेत. इकडे थोडंसं कांदा घेतलेला आहे जवळजवळ एक टीस्पून भरून बारीक करून, मीठ घेतलेलं आहे. तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे हिरव्या चटणीसाठी. तसंच आपल्याला जी लाल रंगाची चटणी करायची आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, हळद, त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे आलं, लसूण, आगळ आहे म्हणजे हे कोकमचं सिरप आहे आगळ. इकडे मी फिश मसाला घेतलेला आहे. जर तुमच्याकडे फिश मसाला नसेल तर तुम्ही काय करा, वाटताना खोबऱ्याबरोबर मिरची पावडरबरोबर धणे आणि थोडीशी बडीशेप त्याच्यात ॲड करा. इकडे मी थोडासा कांदा घेतलेला आहे आणि चवीपुरती मीठ. चटणीसाठी तरी आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. तर आता आपण काय करूया, दोन्ही चटणी ह्या आपण वाटून घेऊया. आपल्या इकडे दोन्ही चटण्या ह्या तयार झाल्या आहेत, म्हणजे फिश मसाला घालून केलेली ही लाल रंगाची चटणी आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून केलेली ही हिरव्या रंगाची चटणी. दोघांमध्ये मी एकदम थोडंसं म्हणजे एक टेबलस्पून ते दीड टेबलस्पून भरून पाणी टाकून ह्याला वाटून घेतलेलं आहे आणि वाटून मी हे जाडसर घेतलेलं आहे, गंधासारखं ह्याला बारीक वाटून घेतलेलं नाही आहे. आता आपण काय करूया की तो दोन्ही चटणी एक एक पापलेटमध्ये आपण भरून घेऊया. तर सगळ्यात प्रथम मी काय करते, इकडे हिरव्या रंगाची चटणी आहे ही, तर ही पहिली मी पापलेटमध्ये भरून घेते. हे बघा, तुम्ही बघतच असाल मी किती आतपर्यंत ह्याला कट दिलेला आहे. तर सगळ्यात प्रथम आपण ह्याच्या आतमध्ये चटणी भरून घेऊया. हे भरलेलं पापलेट तुम्ही नुसतं असं देखील खाऊ शकता किंवा चपाती भाकरी बरोबर वगैरे, तर खूपच छान लागतं. हे बघा, या असं खाचींमध्ये आपल्याला ही चटणी भरायची आहे. जेवढं शक्य होईल तेवढा आतमध्ये आपण दाबून भरूया. आता मी काय करते, असंच दोन्ही पापलेट आला म्हणजे एकात हिरवी चटणी आणि एकात लाल चटणी ही मी भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतं ते. चला तर मग इकडे आपल्या दोन्ही पापलेटमध्ये एकदम दोन्ही चटण्या हा भरून झालेल्या आहेत. खाचीमध्ये तर आपण जसं पॉकेटमध्ये भरतो तसं लिटरली आपण ह्याला दाबून दाबून आतमध्ये भरायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण घेतलेलं आहे म्हणजे तांदळाची पिठी, रवा आणि हे आहे मिरची पावडर, आता आपल्याला ह्याला एकत्र करायचं आहे. तर हे वर लावायचं आपलं तयार झालं आहे. आता आपण काय करूया, एक एक पापलेट घेऊया आणि ह्याच्यात डीप करून घेऊया म्हणजे ह्याला मस्त व्यवस्थित हे कोट होईल. हे बघा, तर असं आपण रवा तांदूळ पिठी आपण लावून फ्राय करणार आहोत. या दोन तऱ्हेच्या मी चटणी दाखवल्या आहेत. तुम्हाला जर या टाईपमध्ये चटणी आवडत नसेल, तुमच्या घरात जी रेग्युलर ज्या तऱ्हेने चटणी बनते तसं देखील तुम्ही करू शकता. हे बघा, आता ह्याला देखील मी तसंच लावून घेते.
चला तर आपल्या दोन्ही पापलेटला चटणी भरून देखील झालेली आहे आणि तांदूळ पिठी आणि रवा लावून वगैरे झालेला आहे. आता आपण काय करूया, ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया. चला तर गॅसवर मी इकडे फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम ही स्लो टू मीडियम ठेवायची आहे, एकदम स्लोवर आपल्याला तळायचं नाही आहे. आता आपण काय करूया, एक एक पापलेट हे तळून घेऊया. आता मी काय करते, ह्याला दोन्ही साईडने मस्त खरपूस असं तळून घेते. आता काय झालं आहे, एका साईडने हे चांगलं फ्राय झालं आहे. आता मी काय करते, ह्याची साईड पलटवून घेते. तुम्ही बघतच असाल, एकदम सुंदर रंग आलेला आहे वर आणि असं खरपूस तुम्हाला दिसत असेल, कारण आपण रवा आणि तांदळाची पिठी ही दोन्ही मिक्स करून लावलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्या खालच्या साईडने देखील व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. आपली दोन्ही साईडने ही भरलेली पापलेट आहे ही व्यवस्थित खरपूस अशी फ्राय झालेली आहे. आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर मग इकडे आपली दोन्ही भरलेली पापलेटही तयार झाली आहेत आणि मी सर्विंग प्लेटमध्ये देखील ह्याला सर्व्ह केलेला आहे. मगाशी जी स्टफिंगला चटणी भरली होती त्याच चटणीबरोबर. तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणती चटणी सगळ्यात जास्त आवडली, त्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास दोन्ही चटणी भरून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.